श्रीदेव स्वयंभूच्या छत्रछायेखाली असलेला, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि पर्यावरणाची खान असलेला, निसर्ग सौंदर्यानं फुललेला गाव म्हणजे दिघवळे. एका बाजूला पाहिलं तर उंचच उंच दाट हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा आणि डोंगरातून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे गावचं आकर्षण अधिकच वाढवतात. धुक्याच्या सहवासातून जणू स्वर्गातच गेल्यासारखं वाटतं. या गावची श्रीदेव स्वयंभू, चौहाटा, दीर्बादेवी, लिंग ही ग्रामदैवत. या दैवतांची मंदिरं गावच्या मध्यभागी असून या परिसरात गेल्यावर जणू पंढरपूरचा भास होतो. श्रीदेव स्वयंभूच्या मंदिरामध्ये वार्षिक हरिनाम सप्ताह, तसेच जत्रा, महाशिवरात्र, श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी भजन, कीर्तन, हरिपाठ, धार्मिक विधींमध्ये लघुरुद्र संपन्न होतात. स्वयंभूची पूजा ही लिंगायत गुरव यांच्या मार्फत केली जाते. या गावांमध्ये तलवारी, ढाली, दांडपट्टा यांसारख्या वस्तू गावातील मानकरी जनतेकडे आजही जतन करून ठेवलेल्या आहेत. स्वयंभू मंदिरामध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न होते आणि या दिवशी सकाळच्या प्रहरी स्वयंभूच्या पिंडीवरती सूर्यकिरण देखील बघायला मिळतात. निसर्गाने मुक्त हस्ताने माझ्या दिघवळे गावासाठी नैसर्गिक साधन संपत्ती दिलेली आहे. दिघवळे गाव हा नैसर्गिकदृष्ट्या सधन असल्याकारणाने ह्या पूर्वंपार या ठिकाणी शेती हा मुख्य विषय आणि त्यात दुग्धपालन हा विशेष व्यवसाय पूर्वकाळापासून चालत आलेला आहे. त्यावेळी दुग्ध व्यवसाय करणारी व्यक्ती जास्त असल्याकारणाने ह्या ठिकाणी गवळी लोकांची लोकसंख्या ह्या गावामध्ये जास्तीत जास्त होती आणि त्या याच्यावरून ह्या गावाला दिघवळे असं नाव प्राप्त झालं. आणि ह्या ठिकाणी आज आपण ज्या ठिकाणी ज्या स्थळामध्ये उभे आहोत त्या स्वयंभू ही मूर्ती ही स्वयंभू देवालय आहे आणि हिचा शोध त्या गवळ्याच्या गायीने लावला. म्हणून ह्या गावाला दिघवळे हे नाव प्राप्त झालं. हे देवस्थान स्वयंभू दीर्बादेवीचा वाटा ही देवस्थान 12-5 अधिक सर्व गावातल्या ग्रामस्थ यांचीही ग्रामदैवत आहेत. इथे मानकरी आहेत परंतु ही देवस्थानं स्वयंभू दीर्बादेवींनी चवाटा ही सर्व असलेल्या सर्व जाती धर्माच्या सर्वांचं हे श्रद्धास्थान आहे. आणि दरवर्षी ह्या ठिकाणी स्वयंभू मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो. त्याच्या आधी 7 दिवस हरिनाम सप्त आणि 7व्या दिवशी महाशिवरात्रीला महाशिवरात्रीचा उत्सव होतो. ह्या ठिकाणी मुंबईचे चाकरमानी, देशात परदेशात बाहेर असणारी सर्व माहेरवासिनी सर्व या ठिकाणी येऊन ह्या देवाचं 7 दिवसाच्या हरिनाम सप्तामध्ये भाग घेऊन आपल्या यथाशक्ती देवाला दान अर्पण करतात, देवाची सेवा करतात, हरिनामामध्ये सहभागी होतात. या ठिकाणचे विशेष म्हणजे दिघवळे गावचा उल्लेख करायचा झाला तर या ठिकाणी आज 5 पिढ्या होऊन गेलेल्या आहेत वारकरी संप्रदायाला. वारकरी संप्रदाय हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिघवळे गावामध्ये विशेषतः 1 नंबरला म्हटलं तरी त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. कारण या गावामध्ये जवळजवळ 7 हरिनाम सप्त 1.5 दिवसाचे 1.5 पाराचे या ठिकाणी साजरे होतात. तशाच सार्वजनिक सत्यनारायणाच्या महापूजा होतात या गावामध्ये. वारकरी माघवारीला ह्या गावातून आज 40 वर्ष 2 एसटी कायम चालू आहेत. त्याच्यापूर्वी या ठिकाणचे वारकरी लोक होते ते पायी चालायचे. असा वारसा ह्या गावाला भक्तीचा लाभलेला आहे आणि तो वारसा आज इथले भक्तजन पुढे चालवत आहेत. हा आमचा स्वयंभू देव हा तसा शांतताप्रिय देव आहे. ह्या ठिकाणी जेवढी जास्तीत जास्त
देवाला जेवढी शांतता लाभेल याची दक्षता सर्व भाविक भक्तांकडून सर्वांकडून याची दक्षता घेतली जाते. कारण ह्या ह्याच्या आवारामध्ये कुठल्याही तऱ्हेचा कोणीही वाद विवाद तंटा कोणी करायचा नाही असं पूर्वंपार या ठिकाणची आमची जाणते मंडळी सांगत गेलेली आहेत. आज स्वयंभू दीर्बादेवी चवाटा ही एक स्वतंत्र ट्रस्ट न्यायालयामार्फत नियुक्त केलेली आहे आणि त्या ट्रस्टचे अध्यक्ष कैलासवासी रामचंद्र तुकाराम गावडे हे त्या ट्रस्टचे अध्यक्ष होते. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या सूचनेनुसार ते काम स्वतः मी लक्ष्मण भास्कर गावडे त्यांच्या सूचनेनुसार आणि ग्रामस्थांच्या सूचनेनुसार आम्ही ते आज त्यांच्या मागे आम्ही पार पाडत आहोत. या ठिकाणी ह्या गावामध्ये होणारे जे उत्सव आहेत त्या उत्सवामध्ये गावातील सर्व तरुण जाणती मंडळी सर्व ह्या ठिकाणी प्रत्येक आर्थिक विषय असू देत देवाचा विषय कुठलाही विषय देवाचं काम करायचं काही असू देत कुठल्याही ह्याच्यामध्ये मागे राहत नाहीत. सढळ हस्ते श्रमदानाचं असू देत आर्थिक बाजू असू देत सढळ हस्ते मदत करतात आणि प्रत्येक होणारा कार्यक्रम आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होऊन पार पाडतात.